सध्या आपल्या शेतावर जवळपास 27 प्रकारची पिकं आपण नेहमीच घेतो. त्यापैकी व्हेजिटेबलमध्ये हिरवी मिरची, सिमला मिरची, फ्लावर आणि टरबूज आणि खरबूज हे पिकं सध्या शेतावर आहेत. हिरव्या मिरचीची लागवड ही टरबूज पिकामध्ये आंतरपीक पीक करून हा नवीन प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आलेला आहे. आणि टरबूज 1 एकरमध्ये साधारण 25 टन टरबूज निघून साधारण आत्तापर्यंत हिरव्या मिरचीची 8 टन उत्पादन आलेलं आहे. तर हे उत्पादन अतिशय चांगलं आहे. ह्याची लागवड आपण 3 महिन्यापूर्वी केलेली आहे टरबूजाची. आणि त्याच पिकामध्ये 3 महिन्यापूर्वी मिरची पिकाची एक आंतरपीक म्हणून लागवड केलेली. आणि ही हा जो प्लॉट आहे सिमला मिरचीचा, तर ह्यामधून आत्तापर्यंत हा सेडनेट हाऊसमध्ये संरक्षित शेतीचा भाग आहे. तर हा प्लॉट साधारण 8 ते 10 फूट उंच वाढलेला आहे आणि याच्यापासून आपल्याला आत्तापर्यंत 18 टन उत्पादन आलेलं आहे. आणि साधारण आणखी 4 टन उत्पादन येईल. साधारण या प्लॉटमधून आत्तापर्यंत आपल्याला 950,000 रुपये ही एवढी रक्कम मिळालेली आहे. यावर्षी दर हे भाजीपाल्यामध्ये सातत्याने सारखे टिकून राहिल्यामुळं भाजीपाला आणि इतर शेतीमधून बऱ्यापैकी नफा हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आम्ही वडवणी तालुक्यातून इथं प्रल्हाद गवारे यांच्याकडं शेतीला भेट द्यायला आलेलो. प्रल्हाद गवारे हे असं नाव आहे की वडवणी तालुक्यामधील शेतकऱ्यांना एक प्रेरणादायी शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मागील अनेक वर्षापासून शेतीमध्ये विविध प्रयोग ते करतात, विविध पिकं ते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून काढतात आणि शासनाने त्यांच्या शेतीची दखल घेतली आणि त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ह्या पुरस्कार काय मिळाला म्हणून आम्ही यांच्या शेतीमध्ये चक्कर मारून पाहिलं तर त्यांची आज शेतामध्ये पाहिलं तर मिरची आहे. जी मिरची आजच्या काळामध्ये 50-60 रुपये मिरचीला किलोचा भाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे 20-22 टन जर मिरची निघत असेल तर नक्कीच यांची शेती पाहायसारखी आहे. मला वाटतं की माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी प्रल्हाद गवारे यांच्या जर अनुकरण केलं तर शेतकरी हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की शेती परवडत नाही त्यांनी प्रल्हाद गवारे यांच्या शेतात जावं आणि या शेतीचा थोडासा अभ्यास करावा.